बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या अत्याचाराचा तीव्र निषेध करण्यासाठी व अत्याचारी नराधमास फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तीव्र आंदोलन करण्यात आलंय. पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांच्यासह आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा द्यावा असे फलक घेऊन कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते. या आंदोलनामध्ये अजित पवार यांनी देखील राजीनामा द्यावा असे फलक आहेत आणि कार्यकर्त्यांनी घोषणा देखील दिल्या आहेत. त्यामुळे अजित पवारांनी देखील राजीनामा द्यावा का या प्रश्नावर सुप्रिया सुळे यांनी उत्तर देण्याचं टाळलं. या प्रश्नावर प्रशांत जगताप यांना भूमिका मांडण्यास सांगण्यात आलं. राज्यातील महिला लहान मुलीवर अन्याय अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्या प्रश्नावर केंद्र आणि राज्य सरकारने पावले उचलली पाहिजेत. मात्र या गंभीर प्रश्नाकडे कोणाचेही लक्ष नाही. आमच्यासारख्या लोकप्रतिनिधी मंडळींना जी सुरक्षा पुरवली जाते हे लक्षात घेतल्यावर माझी सुरक्षा काढून राज्यातील महिलांना ती सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी आहे असं यावेळी सुप्रिया सुळे यांनी म्हटलं. तसेच बदलापूर येथील घटनेबाबत सांगायचे झाल्यास लहान मुलीवर ज्या दिवशी घटना घडली त्याचवेळी आरोपीविरोधात कारवाई केली पाहिजे होती. त्यामुळे या विभागाचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. महाराष्ट्रामध्ये क्राईम हा वाढलेला आहे हे मी म्हणत नाहीये, सरकारी डेटा म्हणतोय की महाराष्ट्रात प्रचंड क्राईम वाढलाय. हा केंद्राचा जो रिपोर्ट असतो त्याच्यात दिसतो सातत्याने. मग पोर्शची महाराष्ट्रात झालेली, मग पुण्यात झालेली घटना असेल, ड्रग्ज असतील, कोयता गँग असेल, ही पुण्याची सगळी पार्श्वभूमी आहे. आणि क्राईम अगेन्स्ट विमेन म्हणजे महिलांच्या विरोधात होणारे या सगळ्या ज्या घटना आहेत त्या प्रचंड महाराष्ट्रात वाढताना दिसत आहेत. मी बदलापूरला आणि महाराष्ट्रात किंवा देशात कुठेही अशी जी घटना होते त्याचा जाहीर निषेध एक समाज म्हणून आपण सगळे करतो. विषय अतिशय संवेदनशील आहे, पण ज्या पद्धतीने तो हाताळला गेला हे अतिशय दुर्दैवी आहे. काल जेव्हा लोक रस्त्यावर उतरले तेव्हा या सरकारला जाग आली. आणि तुम्ही बघा की या सगळ्या घटनांमध्ये एकीकडे 200 कोटी रुपये खर्च करून हे सरकार फक्त जाहिरातबाजी इलेक्शन म्हणजे लोकसभेच्या इलेक्शन नंतर त्यांना त्यांच्या बहिणी लाडक्या झाल्या एकतर, आणि त्यानंतर 200 कोटी रुपये खर्च करून त्यांनी जाहिराती केलेल्या संपूर्ण महाराष्ट्रात 1500 रुपये देऊन लाडकी बहीण योजनेचा. तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर काल मी पाहिलं एका महिलेची वेदना. त्या बदलापूरच्या महिला काय म्हणत होत्या की या सरकारचे 1500 रुपये आम्हाला नको, आम्ही सरकारला 2000 रुपये देतो पण आमच्या लेकी सुरक्षित ठेवा. हे कालची भूमिका अनेक महिलांची व्यथा दुःख हे आपण सगळ्या माध्यमांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात नाही देशात पोहोचलेलं आहे. आज महिला सुरक्षितता आणि नागरिक सुरक्षितता हे अतिशय गंभीर विषय झालेले. मला सरकारला 2-3 प्रश्न विचारायचे. शक्ती कायदा जो महाविकास आघाडीच्या काळात आणला होता त्याचं पुढे काय झालं? तो महिला सुरक्षिततेसाठीच आणला होता ना कायदा, त्याचा या सरकारने काय केलं? आणि या सरकारचा धाक हा अशा लोक जे बलात्कारी आहेत किंवा महिलांवर जे अन्याय करतात त्यांच्यावर कसा नसतो? यांचा धाक फक्त इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी यापुरतंच सीमित आहे. म्हणजे घरफोडा, पक्षफोडा, भीती दाखवा एवढंच करतात. या नराधामांच्या विरोधात या सरकारला किंवा सरकारची भीती कुणालाच वाटत नाही. सातत्याने गेल्या आठवड्याभरात 7 केसेस आलेल्या आहेत, या तुमच्याच माध्यमातून आमच्याकडे आलेल्या आहेत किंवा पोलीस सगळ्या प्रक्रियेमध्ये. संस्था कुणाची आहे ह्याच्यात मला पडायचं नाही, पण जर संस्थेची कंप्लेंट आली होती तर नाहीये वकील ही त्यांनी तातडीने दिलेला आहे, पण वकील हे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार होते ना मला वाटतं लोकसभेला. ठीक आहे, आता मला त्याच्यात राजकारण आणायचं नाही. उज्ज्वल निकम एक चांगले वकील आहेत, पण वकील द्यायचं काम संस्था चालकांनी लावलेला उशीर, शिक्षण खात्यानी केलेली म्हणजे दुर्लक्ष किंवा पोलीस यंत्रणेने केलेलं दुर्लक्ष,
या सगळ्या गोष्टीची पारदर्शकपणे इन्क्वायरी झाली पाहिजे. पण पोलिसांच्या बदल्या करून प्रश्न सुटणार नाही ही नैतिक जबाबदारी गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे. आणि मला असं वाटतं की नैतिकतेच्या आधारावर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी या सगळ्या गोष्टीची जबाबदारी घ्यावी. त्या बिचाऱ्या पोलिसाच्या मागे लावून बदल्या करून गृहमंत्र्याची जबाबदारी सुटत नाही. या सगळ्या कृती आणि एक नाहीये अनेक दिवस मी म्हणते की महाराष्ट्रात क्राईम वाढतोय. महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे. अशी फ्लेक्स तुमच्या आंदोलनात पाहायला मिळतात. तुमची मागणी का उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा? या ठिकाणी सरकार म्हणून तिघांची संयुक्त जबाबदारी आहे. त्याच्यामुळे तर हे सरकार लाडक्या बहिणींना पैसे वाटत असताना एकीकडे महिलांवर अत्याचार करत असताना पोलीस खात्याला या ठिकाणी चुकीचा नका पाठिंबा किंवा आशीर्वाद देत असेल आणि आरोपीला मुकाट सोडत असेल तर या ठिकाणी या तिन्ही नका प्रमुखांनी म्हणजे मुख्यमंत्री असेल किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असेल यांनी राजीनामा द्यायला हवा. आणखी एक मागणी मी त्याला सांगेन की पोर्सची घटना ज्या क्रूर पद्धतीने त्या दोन मुलांची हत्या झाली हे पुणे नाही महाराष्ट्र नाही देश विसरला नाही. त्या कृतीमध्ये रक्ताचे सॅम्पल्स मिक्स बदली बदली करण्याचं पाप या प्रशासनाने केलेलं आहे आणि याला पूर्णपणे त्याच्या मागे जी राजकीय शक्ती आहे त्याच्या जीवावर हे चाललेलं आहे. आपल्या ससून हॉस्पिटलमध्ये लोक पळून जातात. माझं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये आज महिलांची सुरक्षितता ही पुन्हा तोच मुद्दा म्हणते. आज महिला म्हणतायत आम्हाला तुमचे 1500 रुपये नको, आम्ही 2000 रुपये देतो पण आमच्या महिलांना सुरक्षित ठेवा, आमच्या लेकी सुनांना सुरक्षित ठेवा. हे ही महिलांची भावना वारंवार तुमच्या सगळ्यांच्या चॅनल्सवर काल दिसली. पोलिसांनी तपासात जे समोर आणले 160 लोकांनी हा पूर्ण प्रकार कालचा कन्स्पायर्ड होता आणि 160 जण या कॉन्स्पिरसी मध्ये आहेत. पोलिसांकडे रेकॉर्डिंग आहेत तशा. आणि कॉन्स्पिरसी काल जे आंदोलन झालं हे आंदोलन जाणीवपूर्वक राजकीय आंदोलन हा आंदोलनाचा विषयच नाहीये. ते बलात्कार डिफेंड करतायत का? मग बलात्कार झाल्यावर आंदोलन करणं ही चूक आहे का या देशात? याचं उत्तर मला सरकारने द्यावं. मग कुणावरही करे ना, बलात्कार लपवण्यासाठी हे राजकारण केलं जातंय. बलात्कार मोठा का आंदोलन? म्हणजे इतकं घाणेरड गलिच्छ आहे सरकार आहे की ज्यांनी बलात्कार केला त्याची इन्क्वायरी आणि संवेदनशीलपणा दाखवायच्या जी आंदोलन करते त्याच्या विरोधात करणार आहे. म्हणूनच तो कायदा त्यांनी आणला होता. तुम्हाला आठवत असेल असाच एक कायदा आणला होता या सरकारने मागच्या सेशनमध्ये की जो आंदोलन करेल त्याला 7 वर्ष जेलमध्ये टाका. म्हणजे जर बलात्कार झाला आणि कोणी रस्त्यावर उतरलं तर त्याला जेलमध्ये. या कुठला कायदा? म्हणजे याचा अर्थ असा होतो की बलात्कार झाल्यावर न्याय नाही मिळाला आणि आंदोलन केलं तर या महायुतीच्या सरकारमध्ये तो गुन्हा आहे. आणि जर बलात्काराच्या विरोधात आंदोलन करणं हा जर गुन्हा असेल तर तो मला मान्य आहे. मला फाशीची शिक्षा या सरकारने द्यावी. पण आम्ही बलात्कार झालेल्या कुटुंबाच्या बाजूनी उभं राहणार, आम्ही आंदोलन करणार आणि जोपर्यंत या राज्यातली प्रत्येक महिला आणि नागरिक हे सुरक्षित नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करत राहणार. या सरकारने आम्हाला जेलमध्ये टाकावं किंवा फाशी द्यावी. अंमलबजावणी केलेली होती. एक ट्विट ही अंमलबजावणीचं 2 मिनिट. गृहमंत्र्यांना विनंती केली आहे की राज्याच्या घटना घडतात माझी सुरक्षा काढा. काय या ट्विटचा अर्थ घ्यायचा नेमका? माझ्या विनंती आहे की तुम्ही माझ्यासारख्या असंख्य लोकांना म्हणजे माझं जर म्हणजे माझ्याबद्दल तर मी नक्कीच बोलीन पण माझ्या माहितीप्रमाणे तुमच्याच चॅनलवर मी असं ऐकलं की जे आमदार वगैरे अनेक लोकप्रतिनिधी आम्ही आहोत ते जे कुठे आसामला गेलेले सगळे होते ना त्यांना पण सुरक्षितता दिली आहे. आता माझ्यासाठी स्पष्टपणे बोलू शकते माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला या सुरक्षिततेची खरंच गरज नाही. मीही तुमच्यासारखी एक नागरिक या राज्याची आहे. जेवढी माझी सुरक्षितता महत्वाची आहे
तेवढीच या राज्यातल्या प्रत्येक महिलेची आणि नागरिकाची आहे. तर हे फक्त मला द्यायच्या ऐवजी ही माझी काढून घ्यावी सुरक्षितता आणि ती या राज्यातल्या प्रत्येक लेखीला आणि नागरिकाला द्यावी अशी माझी विनंती आहे. त्याच्यामुळे माझी गृहमंत्री म्हणताय तुम्हाला याचं गांभीर्य नाही, या घटनेचं गांभीर्य नाही, याचं राजकारण करतोय. मला तुमचं नाव घेऊन देवेंद्र फडणवीस म्हणाले तुम्हाला या घटनेचं गांभीर्य नाही, तुम्ही राजकारण करतोय. देवेंद्रजींनी माझ्यावर कितीही आरोप प्रत्यारोप केले हा त्यांचा अधिकार आहे, ही लोकशाही आहे. त्याच्यामुळे जरूर त्यांनी माझ्यावर किती आरोप केले तरी मला चालेल, पण मी हात जोडून एक आई म्हणून, एक बहीण म्हणून, एक लेख म्हणून, एक नागरिक म्हणून या राज्याच्या गृहमंत्र्याला विनम्र पुन्हा पुन्हा विनंती करते की बाबा रे, तुम्ही या राज्याचे गृहमंत्री आहात, या राज्याची महिलेची सुरक्षितता आणि नागरिकांची सुरक्षितता ही तुमची जबाबदारी आहे. तुम्ही राज्याचे गृहमंत्री आहात. त्या ज्या नराधामांनी ही अशी गलिच्छ घटना केली त्याला फाशी देण्यासाठी त्याच्यासाठी यंत्रणा आहे. याच्यात राजकारण करून कोणी आंदोलन केलं ह्याला महत्व नाही, आणि आंदोलन करणं हा आमचा अधिकार, हा मला भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा अधिकार संविधानाने दिलेला आहे. संविधानाच्या विरोधात हे सरकार आहे, आणि जर आम्ही आंदोलन करून आम्हाला जर शिक्षा होणार असेल ती शिक्षा आम्हाला मान्य आहे. मुख्यमंत्री आयोगाच्या अध्यक्ष म्हणतायत की तुम्ही अशी केली आहे की विरोधकांचा हा सगळा पॉलिटिकल स्टंट आहे, राजकीय सौदेबाजी केली जाते आणि त्यासाठी हे सगळे आंदोलन वगैरे केले. फक्त मुख्यमंत्री बोलले आता हे बघा, ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, त्याच्यामुळे त्यांना आमच्यावर टीका करायचा अधिकार आहे. पण जर या सरकारने बलात्कारची बातमी झाल्या झाल्याच जर त्या संस्थेमध्ये शिक्षण मंत्र्यांनी ऍक्शन घेतली असती, त्या मुलाला अटक झाली असती, त्याला फास्ट ट्रॅक कोर्ट केला असता, तर आम्हाला हे लढावंच लागलं नसतं. महिलांच्या सुरक्षिततेबद्दल हे सरकार गंभीर नाही. ते फक्त घरफोडा, पक्षफोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी याच्यात इतके व्यस्त असतात की सर्वसामान्य मायबाप जनतेच्या सुरक्षिततेसाठी या सरकारला वेळ नाही. आणि पुन्हा मी प्रश्न विचारते की शक्ती कायदा जो महाविकास आघाडीने आणला होता त्याचं पुढे झालं काय? बंगालच्या बाबतीत तुम्ही सॉफ्ट भूमिका घेतली, ही लोकशाही आहे, प्रत्येकाला माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे. बंगालचा राजीनामा द्यावा ही भूमिका आहे का तुम्ही? पश्चिम बंगालमध्ये जी घटना घडली त्यामुळे देखील मोठा रोष व्यक्त केला आहे, पण त्याबाबत सरकारचा राजीनामा तुम्ही मागितला नाही. त्यावेळी ममता बॅनर्जी अतिशय संवेदनशीलपणे त्यांनी पटपट रिएक्शन दिली होती. ममता दीदी या एक अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री या राज्याच्या आणि देशाच्या एक मोठ्या नेत्या आहेत, आणि कुठलाही बलात्कार कुठलंही सरकार असलं, आमचा असू दे त्यांचा असू दे, ही कृती चुकीचीच आहे, त्याचा मी जाहीर निषेध करते. आणि माझ्या विरोधकांनी जर माझ्यावर टीका केली त्याच्यामुळे मी जर बोलले तर माझ्या विरोधकांना माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे. नाही, पण तुमचा एक व्हिडिओ रुपाली चाकणकर व्हायरल करताय ज्यामध्ये तुम्ही म्हणताय की पश्चिम बंगाल मधल्या सारख्या घटना आहेत त्या घडत राहतात. एवढी व्हिडिओ पाहिला हो त्यांनी दाखवला, तो व्हिडिओ पाहिला. हे सरकार हे फक्त सत्तेमध्ये राहण्यासाठी सत्तेमध्ये ते फक्त खुर्ची प्रिय सरकार आहे. त्यांना सर्वसामान्य मायबाप जनता, महागाई, बेरोजगारी ह्याच्यात अजिबात रस नाही. आणि ज्या पद्धतीने म्हणजे तुम्ही मला विचार करून सांगा, 12 का 18 तास पालक वण फिरत होते फक्त रजिस्टर केस करण्यासाठी. का इतका वेळ लागला केस रजिस्टर करायला? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जेव्हा त्यांनी ही केस रजिस्टर झाली अनेक दिवस जे मंत्रालय आहे शिक्षण मंत्रालय यांनी याची इन्क्वायरी का नाही केली हा माझा दुसरा प्रश्न. तिसरा हे आंदोलन झालं नसतं तर ही घटना कधीच बाहेर आली नसती. मी माध्यमांचे मनपूर्वक आभार मानते. आंदोलन एक वेळ बाजूला ठेवा, पण माध्यमांनी आणि प्रेसनी हा विषय बाहेर लोकांपर्यंत पोहोचवला, त्याच्यामुळे आज तो चर्चेवर आला. आणि महिला सशक्तीकरण किंवा महिला सुरक्षितता मी तिसऱ्यांदा हा मुद्दा म्हणते की महिलांची भावना ह्यांना कळलीच नाही. आज आम्हाला फक्त पैसे नको आहेत आमच्या पत्रात, आमच्या लेकी, सुना, मुली, बहिणी या सगळ्यांची सुरक्षितता ही आम्हाला जास्त प्रिय आहे. झालेल्या नाहीत
कायद्यानं ज्या ज्या सूचना केल्या त्याचं पालन होताना दिसत नाहीये. कायदे होत आहेत मात्र त्याची अंमलबजावणी. शिक्षण मंत्री काय करतायत, घरफोडा पक्षफोडा हे जरा थोडा थोडा दिवस. आणि ज्या मंत्रालयात तुम्ही आहात त्या मंत्रालयाची कामं तर करा. मंत्री महोदय आहेत तो बक आमच्या नाही, आम्ही विरोधात आहोत याचं उत्तर सरकारने दिलं पाहिजे. सरकार काय करतंय मग? काही DCM तू सध्या राज्यात फिरतायत आणि म्हणतायत की लाडकी बहीण योजनेतून जर वाकड्या नजरेने कोणी बघितलं तर त्याला योग्य ती शिक्षा दिली जाईल. मग DCM 2 गप्प काय? DCM 2 नी तीन लोकांच्यावर ऍक्शन घेतली पाहिजे. तीन लोकांनी आजपर्यंत आम्हाला बहिणींना धमक्या दिल्या आणि सांगितलंय की तुम्ही जर आम्हाला मतदान केलं नाही, देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले नाही तरी ही योजना होणार नाही, आम्हाला मतदान केलं नाही तर आम्ही तुमचे पैसे बंद करू, अशा तीन लोकांची नावं आहेत. त्यांना कळवा की हे तीन लोक वाकड्या नजरेनी नाही खूपच वाईट नजरेनी या स्कीमकडे बघतायत आणि सगळे त्यांचेच मित्रपक्ष. याचा मी जाहीर निषेध करते. मला विचाराल तर मला धक्का बसला की एखाद्या जबाबदार म्हणजे कोणीही व्यक्ती महत्वाचे म्हणजे ते फक्त सत्तेत आहे म्हणून मी टीका करत नाही, कोणीही पुरुष ही त्याची मानसिकता त्या पुरुषाची कळते. त्याच्या त्या पुरुषाला जर त्याच्यात आपण तो फक्त इलेक्टेड मेंबर नाही त्या पुरुषाची मानसिकता तो कसा विचार करतो हे दिसतं. त्या व्यक्तीचा मी जाहीर निषेध करते. ज्या पत्रकार ती पत्रकार नुसती नाही आहे ती या राज्याची लेख आहे. ती जबाबदारीने तिचं काम करत होती आणि एक जबाबदार महिलेचा अपमान या गलिच्छ विचारांनी केलाय हाच तर प्रॉब्लेम आहे. आणि मला एकच तुम्हाला सांगायचं आहे की हे लाडकी लेख वगैरे यांचं चालू दे जे काय करायचं आहे, पण महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर जिजाऊच्या स्वप्नातलं मा जिजाऊच्या स्वप्नातलं जे शासन आहे ते आम्ही महिला आणि राज्यात आणणार आहोत. काही पुण्यातल्या समर्थ पोलीस स्टेशनच्या आधीतही अशीच घटना काल घडली आहे. मात्र पुण्याचे पालकमंत्री या गोष्टीवरती 15 ऑगस्टला घडली आहे. प्रश्न तुम्ही पालकमंत्र्यांना विचारला पाहिजे. मी त्याची माहिती आता घेतली आहे कारण आज सकाळीच मला वर्तमानपत्रात ती सगळी बातमी आली. अकोल्याची एक घटना अशीच आलेली, अनेक घटना आलेल्या आहेत. मी CP नाही फोन केलेला आहे पुण्याच्या आणि ते मला आणखी माहिती देणार आहेत. पण अशा सगळ्या ज्या घटना घडतात त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि एक आपण सगळ्यांनीच असल्या बाबतीत अतिशय संवेदन पद्धतीने वागलं पाहिजे. माझी एकच पूर्ण मीडियाला विनंती आहे की आपण ही स्टोरी कव्हर करताना आत्तापर्यंत त्या कुटुंबाची आयडेंटिटी कुठे आलेली नाही याबद्दल मी तुमचे जाहीर आभार मानते. आणि आपण सगळ्यांनीच ते कुटुंब कशातून जात आहे आणि पुढे त्या मुलीचं उभं आयुष्य तिला जगायचंय त्याच्यामुळे आपण सगळ्यांनी त्या कुटुंबाची प्रायव्हसी आणि त्यांना जी काही इमोशनल मदत लागेल त्याच्यासाठी आपण एक समाज म्हणून सगळ्यांनी त्या कुटुंबाबरोबर उभं राहिलं पाहिजे. धन्यवाद.